काही लोक गळ्यात सोन्याची साखळी घालतात, तर काही लोक बोटात अंगठ्या घालतात, तर काही लोक हातात ब्रेसलेट घालतात आणि काही लोक असे आहेत जे संपूर्ण शरीरावर सोन्याचे दागिने घालतात, परंतु त्यांना माहित नसतं की लाल किताबानुसार सोनं कुठं घातल्यानं काय प्रभाव पडतो. लाल किताबानुसार सोनं आपलं भाग्य चमकवू शकतं आणि खराब देखील करू शकतं, म्हणून हे नेहमी विचारपूर्वकच घातलं पाहिजे आणि यासाठी आपण आपल्या कुंडली अनुसारच सोनं घालावं. लाल किताबानुसार सोनं हे बृहस्पतीचा घटक मानलं गेलं आहे. यानुसार गळ्यात सोनं घालण्याचा अर्थ की आपल्या पत्रिकेत बृहस्पती लग्न घरात बसून प्रभाव देणार, म्हणजे कुंडली किंवा पत्रिकेत बृहस्पती कोणत्याही घरात आहे तर तो पहिल्या घराचा प्रभाव देईल. चौथ्या घरात बृहस्पती उच्च असेल तर लग्न घरात जाऊन तो सामान्य श्रेणीचा होईल. तसंच हातात सोनं घातल्यानं आपल्या पत्रिकेत बृहस्पती तिसऱ्या भावात म्हणजे पराक्रमात सक्रिय भूमिकेत असेल, मग सोनं हातात अंगठी किंवा ब्रेसलेट म्हणून घालावं. तसंच सोन्यासह खोटे दागिने किंवा इतर धातूचे दागिने घातले असतील तर हे बृहस्पतीच्या प्रभावाला खराब करतं, म्हणून सोनं घालवायचं आहे की नाही हे एखाद्या जाणकार ज्योतिषाला विचारूनच घालावं. जर पत्रिकेत आपले लग्न मेष, कर्क, सिंह आणि धनू आहे तर आपल्यासाठी सोनं घालणं चांगलं ठरेल, पण वृषभ, मिथुन, कन्या आणि कुंभ लग्न असल्यास सोनं घालणं चांगले नाही. तसंच तूळ आणि मकर लग्नाच्या लोकांना सोनं हे कमीच घालायला पाहिजे. वृश्चिक आणि मीन लग्न असणाऱ्यांना सोनं घालणे मध्यम प्रभावाचे आहे. ज्या लोकांच्या पत्रिकेत बृहस्पती खराब आहे किंवा कोणत्याही प्रकाराने दूषित आहे त्यांनी सोन्याचा वापर करणं टाळावं. तसंच कमरेत सोनं घालू नये, यामुळे पचन क्रिया खराब होऊ शकते. पोटाच्या व्यतिरिक्त गर्भाशय आणि गर्भाशयाशी निगडीत समस्या उद्भवू शकतात. ज्या लोकांना पोटाचे त्रास आहे किंवा लठ्ठपणाचा त्रास आहे त्यांनी सोनं घालू नये. जे लोक लोखंडाचा, कोळशाचा किंवा शनीशी संबंधित कोणत्याही धातूचा वापर करत असतील तर त्यांनीही सोनं घालू नये. सोनं डाव्या हातात घालू नये. डाव्या हातात तेव्हाच घालावं जेव्हा विशेष गरज असेल. डाव्या हातात सोनं घातल्यानं त्रास सुरू होतात. तसंच पायात सोन्याचे जोडवे किंवा पैंजण घालू नये, कारण ही धातू खूपच पवित्र आहे, जी बृहस्पतीची धातू आहे. पायात ही घातल्यानं वैवाहिक जीवनात त्रास संभवतात. जर आपण सोनं घातलं आहे तर मांसाहार किंवा मद्यपानाचे सेवन करू नये, असं केल्याने आपण अडचणीत येऊ शकता. सोनं बृहस्पतीचा पवित्र धातू आहे आणि त्याचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे. तसंच सोनं झोपताना उशाशी ठेवू नये. बऱ्याच लोकांना सवय असते की अंगठी किंवा गळ्यातली चेन काढून उशाशी ठेवतात, यामुळे झोपेशी निगडीत समस्या आणि इतर समस्या देखील उद्भवू शकतात.